सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रोहा तालुक्यातील दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्था रोहा यांच्यातर्फे रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या सहकार्याने कुणबी समाज हॉल चणेरा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाचं संकट सर्वत्र गुंगावत आहे, परिणामी अजून रक्ताचा तुटवडाच जाणवत आहे. याच बाबी विचारात घेता दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्थेने चणेरा येथे रक्तदान शिबिर राबवलं. गणेशोत्सव असून ही रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी स्फूर्त सहभाग घेऊन 41 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केलं. पंचायत समिती सभापती रोहा रामचंद्र सकपाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. त्याचबरोबर त्यावेळी चणेरा सरपंच प्रसन्न सिंकर, काशीनाथ भोईर, जलील धनसे, रमेश देवळे हे मान्यवर उपस्थित होते. दीपस्तंभ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष देवळे, उपाध्यक्ष महादेव मोरे, मयूर विचारे, राजेश भोसाळकर, जनांतर पाटील, अनिल भोईर, समीर वाडेकर, महेंद्र पाटेकर सदस्यांनी अथक परिश्रम घेत रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडलं. संस्थेने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचं सर्वदूर कौतुक होत आहे. जवळजवळ 2 वर्ष आमची संस्था नवीनच आहे आणि 2 वर्ष ह्या संस्थेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करत असताना माझ्या सर्व विभागातील माझे जेवढे सदस्य आहेत, प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं मला मोलाचं सहकार्य लाभत आहे. तसेच येथील रक्तदानाचं सुद्धा मला मोलाचं सहकार्य लाभत आहे आणि असंच सहकार्य पुढे पण लाभावं असं मी त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करतो. त्यावेळेस आम्ही रक्ताच्या बाटल्या आम्ही जमा केलेल्या आहेत आणि आपला जिल्हा आरोग्य केंद्र रक्त संक्रमण शिबिर डॉक्टर बसावी साहेब यांचं आम्ही हार्दिक स्वागत अभिनंदन करतो. सामाजिक सेवा संस्था रोहा यांच्या माध्यमातून आज चणेरा इथे फार मोलाचं असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी डॉक्टर दीपक गोसावी, जिल्हा शासकीय रक्त केंद्र अलिबाग यांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे वाचणाऱ्या रुग्णांच्या जीवनदानाबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच सामाजिक संस्थेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.